नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील कन्हानच्या नगर परिषद अंतर्गत हनुमान नगर प्रभाग क्रमांक 2 येथील समाज भवनाचे सौंदर्यीकरणाकरिता समाज भवनाच्या दर्शनी भागात नवीन टाईल्स लावून 2 महिन्यातच नवीन टाईल्स उघडून तुटल्यामुळे कंत्राटदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लावलं जात आहे. हनुमान नगर कन्हान येथील समाज भवनाचे सौंदर्यीकरणाचे काम नगर परिषद कन्हान पिपरीद्वारे खाजगी कंत्राटदाराला देण्यात आले होते. त्यांनी दुसऱ्या ठेकेदाराला पेटी कॉन्ट्रॅक्टरला दिला असून नगर परिषदेच्या देखरेखीत सुरू आहे. समाज भवनाच्या दर्शनी भागात नवीन टाईल्स लावण्यात आली, परंतु 2 महिने होत नाही तर टाईल्स उघडून तुटून पडल्याने दर्शनी भाग अशोभनीय दिसत आहे. तसेच बाथरूम आणि शौचालयातील टाईल्ससुद्धा उखडून तुटल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या संगनमताने तर होत नाही ना, अशी नागरिकात चर्चा रंगत आहे. सार्वजनिक समाज भवनाच्या सौंदर्यीकरणाच्या कामात जर कंत्राटदाराकडून आणि नगर परिषदेद्वारे निष्काळजीपणाचे धोरण असेल तर समाज भवनाच्या नविनीकरणाची इमारत किती दिवस टिकेल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यामुळे आतापर्यंत झालेल्या नवीन बांधकामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करून व्यवस्थित चांगल्या दर्जाचे टिकाऊ बांधकाम करण्याची मागणी प्रभागातील नगरवासियांनी केली आहे. कन्हान पिपरी नगर परिषद अंतर्गत शहराच्या मधोमध एकमेव सार्वजनिक समाज भवन असल्याने त्याचा लोकार्पण उद्घाटनाची तयारी चालू असून या समाज भवनाला नागरिकांचे शासकीय, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक कार्यक्रम, शिबिर, समारंभ येथे आयोजित करण्यात येत आहे. यास्तव येथे पिण्याच्या पाण्याकरिता नळाची, पाणी टाकीची साफसफाई आणि नियमित एका चौकीदाराची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून या समाज भवनाची सुंदर देखभाल व्यवस्थित होऊन शहरवासी यांना समाज भवनाचा लाभ घेता येईल. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कमल यादव, पारशिवनी, नागपूर. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमाअंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।